गाविलगड सातपुड्यातील मिळगड व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात वसलेला व समुद्र सपाटीपासून 3,564 फूट उंचीवर असणारा गिरिदुर्ग. 12व्या-13व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला महाराष्ट्रातील विदर्भाचे भूषण म्हणून ओळखला जाणारा गाविलगड. तर मित्रांनो, मी कुणाल गडसे घेऊन जात आहो तुम्हाला तुमच्या घरून. तर निवांत बसा आणि अनुभवा या अनोख्या भटकंतीला. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. मी कुणाल गडसे स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल केके एडिटिंग अँड ट्रॅव्हलर मध्ये. तर हा एक ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ होता. मला मेळघाट ऍडव्हेंचर म्हणून एक इथं त्यांनी एक ट्रॅक ऑर्गनाइज केला होता, तर त्यांच्यासोबत आम्ही गाविलगड वर गेलो होतो. काही मित्र होते माझ्यासोबत अमरावतीचे. तर म्हटलं की आम्ही जो ट्रेक अनुभवला तो तुमच्यापर्यंत पण पोहोचाव म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला. आणि जर तुम्हाला माझ्यासारखे ॲडव्हेंचर ट्रॅव्हल आणि कॅम्पिंग एक्सेट्रा असं जर तुम्हाला काही करायचं असेल तर मी त्यांची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही त्यांचं चेक करू शकता आणि त्यांच्यासोबत असे अनुभव घेऊ शकता. तर आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करू. मी जास्त काही बोलत नाही कारण की मी खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करत आहोत, त्यासाठी सॉरी. तर चला लवकरच भेटू. गोष्ट आहे 6 मार्चची. आम्ही निघालो 7:00 अमरावतीमधून गाविलगड ट्रेकसाठी. सकाळचा टाईम, मोटरसायकलचा प्रवास, थंडी हवा आणि मित्र आणखीन काय पाहिजे जीवनात. ट्रेकसाठी जाण्याच्या अगोदर आम्हाला परतवाडा पोचणं होतं. तर आम्ही गाडीत फ्युलअप केलं आणि निघालो परतवाड्याच्या दिशेने. तर जोपर्यंत आम्ही परतवाडा पोचतो तोपर्यंत तुम्ही काही सीन्स एन्जॉय करा. अशा प्रकारे काहीच वेळात आम्ही परतवाडा मीटिंग पॉइंटला पोहोचलो. आम्ही तिथे ब्रेकफास्ट केला. आणि निघालो पण काहीतरी विसरलो होतो, ते म्हणजे भगवा झेंडा. किल्ल्यावर जातो म्हटलं म्हणजे आपल्यासोबत एक भगवा झेंडा असायलाच हवा. तर काही फोटो काढण्यासाठी आणि एक आपल्या मराठी धर्माचं प्रतीक म्हणून आम्ही भगवा झेंडा सोबत घेऊन निघालो. परतवाड्यावरून 5-10 किलोमीटरच्या अंतरावर असणारं बेस विलेज म्हणजेच बागालिंगा या गावामध्ये आम्ही पोहोचलो. इथून आमचा ट्रेक सुरू होणार होता. सुरू व्हायच्या अगोदर आमच्या सरांनी आम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिल्या आणि आम्ही निघालो फुल एनर्जीने गडागडे. तर तुम्ही पण चला आणि हा व्हिडिओ तुम्ही पण एन्जॉय करा.
ट्रेक सुरू झाल्यानंतर जसे जसे आम्ही वर जाऊ लागलो तसा तसा ट्रेक तेवढाच डिफिकल्ट होत गेला. वाटलं नव्हतं त्याहून ट्रेक खूप जास्त डिफिकल्ट होता. आणि काहींनी ते अपेक्षा पण सोडली होती की आपण आता इथूनच परत जाऊ, कारण की गोटे आणि काही बऱ्याचशा गोष्टी स्लाइड होत होत्या. पण वरतं गड बघून मनात एक इच्छा होती की नाही मी हे करू शकतो. ह्या ट्रेकसाठी आमच्या बरोबर काही मुली पण येणार होत्या, पण काही कारणास्तव त्यांचं कॅन्सल झालं. आणि बरंच झालं की त्यांचं कॅन्सल झालं. मुली जर आल्या असत्या तर तासाभराच्या ऐवजी आम्हाला गड चढायला 3 तास लागले असते. तर आम्ही वरत चढू लागलो. आतापर्यंत आमच्या ट्रेकिंगमध्ये एकच क्लाइम जरा हार्ड होता, तो पण मी एकदम चांगल्या चढलो. आणि आता अजून आम्ही चाललो सर, अभी नालेसी चढेंगे ऊपर. हां बस ये सामने का जो ये है ना, अभी इधर से चढ़ेंगे तब मैं आता गोप्रो और स्विच ऑन जातो. ट्रेक चा डिफिकल्ट पहिला पॅच कव्हर केल्यानंतर मी निघालो सरांसोबत, कारण की बाकी हळू येत होते आणि सर ट्रेक लीड करत होते. माझ्या बरोबर होता किसन, प्रतीक आणि परीक्षित. बाकी पण होते पण ते थोडे मागे होते. आम्ही यावेळेस चूज केली होती की ज्या जागेवरून पावसाळ्याचं पाणी उतरते त्या जागेवरून आम्ही वरत चढू लागलो, कारण की त्या जागेवरून आम्हाला गोट्यांचे सहारे मिळाले पकडायसाठी. तर आम्हाला असं काही जास्त डिफिकल्ट नाही जाऊ लागलं. तर आम्ही एक स्टॉप घेतला, परीक्षितला थोडं लागलं होतं. दादा बँडेज आहे तुमच्या खिशात? बँडेज बँडेज. अरे यार पैसे कटा पता नाही. आम्ही मुलींना म्हटलं होतं ट्रॅक साठी पण बरं झालं आल्यानेच. थोडाच 5 मिनिटाचा रेस्ट घेतल्यानंतर आम्ही आमची पुन्हा चढाई सुरू केली आणि हर हराचे जयघोष लावत आम्ही वरत चढू लागलो, कारण की अजून आमचा 60% ट्रेक बाकी होता. देखो एनर्जी लेवल देखो पूरी खत्म. सर मेरे ओ येले सांगणार रे. पूर्ण ट्रेक मध्ये कुठं कुठंच थोडं डिफिकल्ट होतं, पण ही जी जागा आहे इथे एवढं डिफिकल्ट होतं की आम्हाला थोडा साईडच्या वेनी यायचं होतं. पण आम्ही मधातून वरतं चढलो, कारण तिथं पकडायला वगैरे काहीच नव्हतं. तर तिथं सर्वजण अटकले. तर मी यांना हात वगैरे दिला, यांना वरतं घेतलं आणि तरी वरत चढून वापस रोहितकडे जो आपला एक झेंडा होता ते घेण्यासाठी परत खाली गेलो होतो. आणि जे हे इकडे या साईडला अटकले होते यांना जर वरत न्यायचं होतं तर त्यासाठी आपल्याला त्यांना वरत जाऊन हात देणं हे जास्तच गरजेचं होतं. रोहित जवळून मी अगोदर झेंडा घेतला आणि मी सर्वांच्या समोर वरत निघालो.
तसं तसं वर जाऊन मी अगोदर प्रतीकला हात दिला, कारण की हे दोघं तिघं जण मधात अटकलेले होते. मग नंतर प्रतीकनी परीक्षितला हात दिला आणि आम्ही सर्व वरता आलो. त्यानंतर तुम्हाला जर दिसत असेल तर आमच्या साईडनी मोठं बुरुज आहे. त्यानंतर काय, आम्ही किल्ल्याच्या पहिला पॅच तर कवरच केलेला होता, फक्त बुरुज चढायचं बाकी होतं. तर तुम्ही, आम्ही जोपर्यंत वरत जातो तोपर्यंत तुम्ही काही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. हर हर महादेव. हर हर याचं पहिलं बुरुज आम्ही कम्प्लीट केलेलं आहे. आम्ही पहिल्या बुरुजावर उभा आणि भगवा आम्ही इथं जायचं आहे. आम्हाला इथं आम्हाला भगवा गाडाचं आहे. मग याचं प्रतीकची हालत टाईट नाही झाली आणि संकेत दा कितीतरी वेळानंतर वरता आलेला आहे. कितीतरी वेळानंतर सगळे चढल्यावर धोकं त्याची तब्येत खराब झाली आणि बरंच झालं. आम्ही एवढेच जण आलो जास्त. हे एवढं मोठं क्लाइम केल्यानंतर फायनली डेस्टिनेशन हे किल्ल्याचे दरवाजे आम्हाला दिसत आहे. सॉरी तटबंदी. म्हणजे याआधी पण मी खूप ट्रेक केलेले होते पण या ट्रेकची एक वेगळीच मजा होती. पण असं कधी कोणत्या ऐतिहासिक जागेवर म्हणजेच कोणत्या किल्ल्या वगैरेवर गेलो नव्हतो. आणि जेव्हा आम्ही 3 तासानंतर वरत चढून गेलो ना तेव्हाची जी खुशी होती ती खूप म्हणजे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. त्यानंतर आम्ही त्या किल्ल्याच्या गेटमध्ये थोडीफार जागा होती तिथं आम्ही ब्रेकफास्ट केला. आणि जर तुम्हाला याच्यानंतर कधी ट्रेक करायचा असेल हा तर मी आणि तुम्ही आपण हा ट्रेक सोबत करू तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आपण त्यानुसार हा ट्रेक वापस एकदा ऑर्गनाईज करू. आम्ही जोपर्यंत आराम करतो तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिकचा आनंद घ्या. थोडा आराम झाल्यानंतर आम्ही निघालो राणीमहालाकडे. आणि या किल्ल्याचं एक वैशिष्ट्यच आहे राणीमहाल म्हणजे याची जी बिल्डिंग आहे याची जे एक स्ट्रक्चर आहे हे अजून पण खूप जास्त प्रमाणात शाबूद आहे. म्हणजे खूप वेल कंडिशन आहे अजून पण आणि पाहण्यासारखं आहे. त्यामधले गुंबर खूप म्हणजे खूप. आणि इथं पोचल्यावर थोडी ऊन होती ना तर इथं पोचल्यावर आम्ही जे अनुभवलं ते म्हणजे ही जी जागा होती ही खूप थंडी होती. आणि यात तुम्ही जे कॅमेरामध्ये बघू शकता असं काहीतरी आतमधून स्ट्रक्चर होतं. तर हे स्ट्रक्चर मला तर खूप आवडलं. तुम्हाला जर कधी बघायची इच्छा झाली तर तुम्ही चिखलदऱ्याला जाऊन बघू शकता. आम्ही हा ट्रेक बागालिंगा ह्या गावावरून केला होता
तुम्ही चिखलदऱ्यामध्ये जाऊन चिखलदऱ्यावरून देवी पॉईंटवरून हा किल्ला काही 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर तुम्ही तिथून ह्या किल्ल्याला व्हिजिट देऊन तुम्ही पण ह्या गोष्टी अनुभवू शकता. आणि जर तुम्हाला ट्रेकच करायचा असेल तर आपण त्याप्रमाणे एक वेळेस हा ट्रेक ऑर्गनाईज करू. तशा प्रकारे तुम्ही मला कमेंट डाऊन करा. अशा प्रकारे आम्ही बाकी पण हा किल्ला एक्सप्लोअर केला, पण काही कारणास्तव मी तो शूट नाही करू शकलो. तर आपण ह्या भटकंतीला इथंच समाप्ती देऊया आणि भेटूया.